Friends, myself Professor P.B. Ingde, and today we have to conduct the lecture number 12 of a class 12th of Maharashtra Board, and the name of the subject is Physics. Okay, and our chapter name is what is Rotational Dynamics. आता पाहा मुलांनो, आपल्या मागच्या लेक्चर मध्ये आपण दोन फॉर्म्युले प्रूव केले होते. पहला फॉर्मुला होता फॉर अ सेट स्पीड, फॉर अ सेट स्पीड ऑफ कार. ओके, टॉपिक कुठलं होतं आपलं? बँकिंग ऑफ रोड. आपलं टॉपिक आहे बँकिंग ऑफ रोड. ओके, काय फॉर्म्युला होता आपल्याकडे सेफ स्पीड साठी? व्ही एस इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. कशासाठी होता हा फॉर्म्युला? फॉर अ बँकिंग ऑफ अ रोड, म्हणजे ह्या कंडिशन साठी ज्यावेळेस कार आपली एका बँकिंग ऑफ रोड वर धावत आहे, मूव्ह होत आहे, त्यासाठी जी सेफ स्पीड लागेल ती होती व्ही एस इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. दुसरा काढला फॉर्म्युला आपण बँकिंग अँगल, बँकिंग अँगल इज व्हॉट इज थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. असे दोन फॉर्म्युले आपण काल प्रूव्ह केले होते आणि आपल्याला डेफिनेशन सुद्धा माहित आहे बँकिंग ऑफ रोड ची काय होती. द प्रोसेस इन विच आउटर एज ऑफ अ रोड इज ओव्हर अ इनर एज थ्रू द सम अँगल दॅट इज कॉल्ड एज द बँकिंग ऑफ रोड. आता हे दोन फॉर्म्युले आपण प्रूव्ह केल्यानंतर फॉर अ सेफ स्पीड ऑफ अ कार व्ही एस इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा, म्हणजे त्या कर रोडवर गाडी चालवण्यासाठी आपल्याला सेफ स्पीड लागेल व्ही एस बरोबर अंडर रूट आर जी टॅन थीटा, आणि त्या रस्त्याचा त्या रोडाचा अँगल आपल्याला लागेल थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता यामध्ये बघा मुलांनो, इथं मी दोन डायग्राम दाखवले तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग साठी, फिगर वन आणि फिगर टू. ही जी डायग्राम होती आपली, हे आपलं अगोदरचं डेरिव्हेशन आहे. व्हेहिकल मूव्ह अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. इथं जो हा रोड आहे हा कसा होता आपल्याकडे? हॉरिझॉन्टल होता, हॉरिझॉन्टल रोड. आणि इथं जो रोड आहे आपल्याकडे, हा रोड कसा आपल्याकडे? म्हणजे इन्क्लाइन रोड आहे. इन्क्लाइन रोड, इन्क्लाइन रोड म्हणजे कसा आहे रोड? बँक रोड आहे, बँक, बँकिंग ऑफ रोड. बरोबर आहे. म्हणजे ह्या रोडमध्ये आपल्याला इथं काय दिला होता? अँगल हा थीटा दिसला तुम्हाला, राईट? हा थीटा अँगल. आणि हा फिगर मध्ये थीटा कसा आहे? शून्य आहे. का बरं? कारण इथं कसा आहे? रोड हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये. येस ऑर नो? येस. रोड जो आहे तो कसा आहे? हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये. त्यामुळे मुलांनो, या गाडीवर जो नॉर्मल फोर्स ऍक्ट झाला होता तो कसा झाला होता? स्ट्रेट ऍक्ट झाला होता. हे डेरिव्हेशन आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. खाली त्याचा कुठला फोर्स होता? वेट होता. एफजी म्हणजे नथिंग बट द वेट. डब्ल्यू बरोबर एमजी खाली ऍक्ट झाला होता, वरता ऍक्ट झाला होता नॉर्मल फोर्स, इकडे ऍड झाला होता फ्रिक्शन फोर्स म्हणजे झालता आपला सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर टुवर्ड द सेंटर. पण या बँकिंग ऑफ रोड मध्ये बघा, आता गाडी कशी झाली आपली? तिरपी, इन्क्लाइन झाली. आता या गाडीला जर आपण इन्क्लाइन केलं, तिरप केलं, आता गाडी तर आपण तिरपी करू शकत नाही, इन्क्लाइन करू शकत नाही. पण रोड ज्यावर ते इन्क्लाइन होणार, बँक होणार, त्यावेळेस ऑटोमॅटिक हा नॉर्मल फोर्स सुद्धा काय होणार? असा इन्क्लाइन होणार. म्हणून ह्या बँक रोडवर ते हा नॉर्मल फोर्स कसा ऍक्ट झाला? इन्क्लाइन झाला. हा दिसलाय तुम्हाला, दिस इज द नॉर्मल फोर्स. वाय? बिकॉज द व्हेहिकल ऑन अ विच रोड? इन्क्लाइन रोड. व्हेहिकल ऑन अ विच रोड? बँक रोड. दॅट्स वाय द दिस एन इज शिफ्टेड लाईक दॅट. हा सुद्धा तिरपा झालेला आहे, म्हणजे परपेंडिक्युलर कशाला आहे तो? त्या कारला कसा आहे? 90 डिग्री आहे. त्या रोडला सुद्धा कसा आहे तो? परपेंडिक्युलर आहे, 90 डिग्री आहे. कुठला? नॉर्मल फोर्स. आणि हा नॉर्मल फोर्स डिवाइड झालता मग दोन फोर्स मध्ये, एन कॉस थीटा आणि एन साईन थीटा. बरोबर आहे. आणि बाकी इथं एक सेंट्रिपिटल फोर्स ऍड झाला होता टुवर्ड द सेंटर, त्याला बॅलन्स करण्यासाठी या दिशेने ऍड होतो सेंट्रीफ्युगल फोर्स. तर हा डिफरन्स तुमच्या लक्षात आलेला आहे. इथं नॉर्मल फोर्स स्ट्रेट होता, पण इथं नॉर्मल फोर्स कसा झाला? इन्क्लाइन. का बरं? कारण का गाडी कुठल्या रोडवर धावत आहे? आता इन्क्लाइन रोडवर. म्हणून इथं नॉर्मल फोर्स सुद्धा कसा झाला? इन्क्लाइन. पण त्या रोडाला कसा आहे तो? 90 डिग्री आहे किंवा
परपेंडिक्युलर आहे. नॉर्मल फोर्स हा नेहमी रोडाला कसा असतो, रोडला 90 डिग्री किंवा परपेंडिक्युलर. ओके, आता ह्या दोन केस आपण पाहिलेले आहे. फॉर अ स्टेप स्पीड ऑन अ इनक्लाइन रोड व्हीएस इज इक्वल टू अंडर रूट आरजी टॅन थीटा अँड व्हॉट इज द अँगल ऑफ द रोड, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. आता यामध्ये आपण पहिली केस पाहणार मुलांना, पहा बँक रोड फॉर अ लोअर स्पीड लिमिट विथ कंडिशन बँक रोड फॉर अ लोअर स्पीड लिमिट. लोअर स्पीड लिमिट म्हणजे त्या इन्क्लाइन रोडवर आपण गाडी जी चालवणार आहे ती कशी चालवणार आहे, एकदम हळू स्पीड मध्ये, म्हणजे लोअर स्पीड लिमिट. लोअर स्पीड लिमिट सर नो येस, म्हणजे त्या रस्त्यावरती जी गाडीची स्पीड राहणार आहे ती कशी राहणार आहे, एकदम कमी राहणार आहे, स्लो राहणार आहे, त्याला म्हणतो आपण लोअर स्पीड लिमिट. तर त्या इन्क्लाइन रोडवर, त्या बँक रोडवर लोअर स्पीड किती असेल आपल्या गाडीची, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्ही मिनिमम, दिस डेरिवेशन वी हॅव टू प्रूव इन दिस अवर विच केसेस, थर्ड केस. ही आपली आता थर्ड केस आहे. ओके, दिस इज अवर केस नंबर थर्ड. आता बघा ह्या केस नंबर थर्ड मध्ये काय कंडिशन दिलेली आहे आपल्याला. सो यू सी द फिगर हियर, ही फिगर तुम्हाला दिसत आहे बँक रोडची, फॉर विच कंडिशन लोअर स्पीड लिमिट. तर लोअर स्पीड लिमिट मध्ये बघा काय आहे, व्हॉट इज द सिच्युएशन इज हियर फॉर अ लोअर स्पीड लिमिट गाईज. सी हियर, आता ही फिगर तुमच्या ओळखीची आहे, व्हेहिकल ऑन अ बँक रोड, ही आपली मागची डायग्राम आहे, बरोबर आहे. या फिगरसाठी आपण दोन फॉर्म्युले प्रूव केलेले आहे, सेफ स्पीड आणि अँगल ऑफ थीटा. पण आता ह्याच रोडवर ते गाडी कशी धावणार आहे, एकदम स्लो धावणार आहे. द व्हेहिकल इज रन इज व्हेरी स्लो, त्याची स्पीड कशी असणार आहे, लोअर. त्यावेळेस आपल्याला काय डेरिवेशन मिळते, तर बघा इथं यू सी द गाईज हियर, व्हॉट इज दिस फिगर, द फिगर विल बी हियर. ही फिगर इथं मी ड्रॉ केलेली आहे डायरेक्ट. आता ती फिगर कशी बनली मी समजून सांगतो प्रत्येकाला. आता बघा, द फिगर 1.7 इज शोज हियर, आपल्या बारावीच्या पुस्तक मध्ये 1.7 दिली आहे. द व्हर्टिकल सेक्शन ऑफ अ व्हेहिकल्स, हा जो डायग्राम दिलेला आहे हा त्या व्हेहिकलचा एक व्हर्टिकल सेक्शन आहे, बरोबर आहे. दिस इज अवर कार, दिस इज अवर कार, वी नो दॅट दिस इज द कार ऑर व्हेहिकल्स. ह्या त्या रोडवर आहे, इन्क्लाइन रोडवर, दिस इज द अँगल ऑफ थीटा बँकिंग. आता तुम्हाला माहित आहे ह्या व्हेहिकलवर ते एक वेट ऍक्ट होणार आहे ग्रॅव्हिटेशनमुळे, एम जी जे डाऊनवर्ड झालं, त्यानंतर हा नॉर्मल फोर्स ऍक्ट झाला. हा नॉर्मल फोर्स डिवाइड झाला दोन कंपोनंटमध्ये, एक गेला वर एन कॉस थीटा आणि एक आला टुवर्ड द सेंटर एन साईन थीटा, बरोबर आहे. पण आता या फिगरमध्ये तुम्हाला हे दोन कंपोनंट्स नवीन दिसत आहे, एक एफ एस साईन थीटा, एफ एस आणि एफ एस कॉस थीटा, आणि हा एक थीटा अँगल्स. आता हे अँगल कसे आले मुलांना समजा. आता यामध्ये ज्यावेळेस आपण लोअर स्पीड लिमिट म्हणत आहे, लोअर एकदम कमी स्पीड, कमी स्पीड म्हणत आहे म्हणजे तिथं कुठला फोर्स डेव्हलप झाला जास्त, फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स इज मॅक्झिमम. फ्रिक्शन फोर्स कसा झाला, मॅक्झिमम. कुठल्या सिच्युएशनमध्ये, ज्यावेळेस आपण लोअर स्पीड लिमिट म्हणत आहे. तुम्हीच बघा, समजा आपण एखाद्या खरबळ खरबळ एखादा रोड आपल्यापाशी रफ रोड आहे, तिथं जर आपण एखादा जर बॉल फेकला किंवा कुठली वस्तू जर फेकली तर ती एकदम जोरात जाणार नाही, ती खूप कमी जाणार. का बरं कमी जाणार, आय सी द सम एक्झाम्पल. समजा आपल्याकडे हा रोड आहे आणि हा रोड खूप खराब आहे, असे गड्डे गुड्डे आहे याच्यावरती एकदम, म्हणजे रोड कसा आहे रफ आहे एकदम, द रोड इज रफ. आता याच्यावरती जर एखादी वस्तू जर मूव्ह होत असेल तर ती कशी जाणार, एकदम स्लो जाणार. का बरं स्लो जाणार, कारण इथं फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू कशी होणार, जास्त. इथं फ्रिक्शन जास्त होणार आणि बिकॉज ऑफ द फ्रिक्शन द व्हॅल्यू ऑफ द व्हेलॉसिटी विल बी डिक्रीजेस. व्ही कसा मिळेल आपल्याला, कमी मिळेल. द व्हॅल्यू ऑफ द व्ही इज व्हेरी मिनिमम बिकॉज ऑफ द फ्रिक्शन्स, बरोबर आहे. आता बघा इथं यू सी हियर, इफ द व्हेहिकल इज रनिंग एक्झॅक्टली ऍट अ स्पीड व्ही एस, इफ द व्हेहिकल इज मुव्हिंग एक्झॅक्टली ऍट दिस स्पीड, सेफ स्पीड समजा व्ही एस आर जी टॅन थीटा, ही तर सेफ स्पीड आपल्याला माहित आहे. ही समजा मूव्ह होत असेल तर यू सी हियर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेहिकल, कुठकुठले फोर्स ऍक्ट होते. फर्स्ट फोर्स इज वेट एम जी, वेट एम जी
एक्टिंग वर्टिकली व्हाट इज डाउनवर्ड्स, वेरी गुड. दूसरा नॉर्मल रिएक्शन एन, राइट. एक्टिंग परपेंडिकुलर टू द रोड, ह्या रोडाला तो कसा है नॉर्मल फोर्स 90 डिग्री है, तो नॉर्मल फोर्स इज 90 डिग्री टू द रोड. हा बघा एंगल किती एंगल आहे, 90 डिग्रीचा. नंतर बघा नॉर्मल फोर्स इज डिवाइड इनटू टू कंपोनेंट्स, अपवर्ड कंपोनेंट्स एन कॉस थीटा एंड हॉरिजॉन्टल कंपोनेंट्स एन साइन थीटा. यस ऑर नो? यस, हे आपल्याला माहित आहे. नंतर बघा एज सीन अबव ओनली ऐट दिस स्पीड द रिजल्टन ऑफ दिस टू फोर्स विच इज एन साइन थीटा इज नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स और बैलेंस द सेंट्रिपिटल फोर्स. आपल्याला माहित आहे हा एन साइन थीटा जो फोर्स आहे, दिस एन साइन थीटा, वी नो दैट दिस एन साइन थीटा हा कुठला फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स जो ऍक्ट होतो टुवर्ड द सेंटर आणि याला बॅलन्स करण्यासाठी या दिशेला कुठला फोर्स ऍक्ट होतो मुलांनो, सेंट्रिफ्युगल फोर्स. यस ऑर नो? यस, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता बघा इथे, सो इन प्रॅक्टिस व्हेकल्स नेवर ट्रॅव्हल एक्झॅक्टली विथ दिस स्पीड. एकदम करेक्ट. पण आपण जर ऍक्च्युअली जर विचार केला एकदम प्रॅक्टिकली, हे तर मी डेरिव्हेशन काढलं थेरॉटिकलमध्ये, हे डेरिव्हेशन जे काढलं आपण थेरॉटिकल काढलं होतं, हे थेरॉटिकल काढलं आपण, आयडियलमध्ये म्हणलं आपण, आयडियल ही काय कंडिशन आहे आयडियल. परंतु ऍक्च्युअली व्हेकल ह्या स्पीडमध्ये चालणार आहे का, नाही. व्हेकल जी आहे ती वेगळ्या स्पीडमध्ये चालेल. एक तर व्हेकलची स्पीड कमी राहील किंवा व्हेकलची स्पीड जास्त राहील. आपण कुठल्या कंडिशनवर बोलत आहे आता, कमी स्पीडवर, व्ही मिनिममवर बोलत आहे. ही त्याची आयडियल स्पीड झाली व्ही एस. हे बघा, दिस व्ही एस इज आयडियल स्पीड, बट वी डिस्कस अबाउट द मिनिमम स्पीड लिमिट ऑफ अ व्हेकल विच इज मूव ऑन दिस इन्क्लाइन रोड. तर ती कशी राहणार बघा इथं. सो इन प्रॅक्टिस व्हेकल नेवर ट्रॅव्हल एक्झॅक्टली विथ दिस स्पीड. फॉर अ स्पीड अदर दॅन दिस द कंपोनंट ऑफ अ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द रोड अँड टायर हेल्प अस टू सर्टन लिमिट्स. म्हणजे इथं काय होणार, या व्हेकलच्या टायरमध्ये आणि रोडमध्ये काय होणार, फ्रिक्शन्स. बघा इथं, दिस इज द व्हेकल्स टायर्स अँड रोड, देर इज अ व्हॉट इज द फ्रिक्शन विल बी डेव्हलप देअर्स. फ्रिक्शन, कुठलं फ्रिक्शन डेव्हलप होणार मुलांनो, स्टॅटिक फ्रिक्शन्स. स्टॅटिक फ्रिक्शन विल बी डेव्हलप इन बिटवीन द व्हील्स अँड रोड्स, बरोबर आहे. आणि अगोदर सांगाल तुम्हाला फ्रिक्शन फोर्स कसा असणार आहे, मॅक्झिमम फ्रिक्शन फोर्स कसा असणार आहे इथं, मॅक्झिमम. फॉर विच सिच्युएशन, फॉर अ लोअर स्पीड लिमिट. लोअर स्पीड लिमिट, जेवढं जास्त फ्रिक्शन तेवढी स्पीड कमी. येस ऑर नो? येस. तर आता बघा इथं, सो वी नो दॅट, म्हणजे व्ही वन जो आहे आता हा कसा असणार आहे, लेस असणार आहे. किती बघा, व्ही वन इज लेस दॅन आर जी टॅन थीटा. याच्यापेक्षा लेस असणार आहे, ही लेस दॅनची साईन आहे. दिस इज द लेस दॅन साईन. व्ही वन इज लेस दॅन आर जी टॅन थीटा. आणि नंतर बघा सेकंड, यम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर लेस दॅन व्हॉट इज एन साइन थीटा. येस ऑर नो? येस. एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर इज ऑल्सो लेस दॅन ऑफ एन साइन थीटा. आता एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर म्हणजे काय झालं, तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स इज लेस दॅन ऑफ व्हॉट इज एन साइन थीटा. हा कंपोनंट तुम्हाला दिसत आहे एन साइन थीटा. सेंट्रीफ्युगल फोर्सची व्हॅल्यू आपल्याकडे काय आली, एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर लेस दॅन एन साइन थीटा. कुठल्या कंडिशनमध्ये हे कंडिशन आली आहे, लोअर स्पीड लिमिट. लोअर स्पीड लिमिट, ओके. येस ऑर नो? येस. आता ही कशी असणार आहे बघा, यू सी हियर गाईज. सो इन दिस केस द डायरेक्शन ऑफ अ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस बिटवीन द रोड अँड टायर इज डायरेक्टेड अलॉंग द इन्क्लिनेशन ऑफ अ रोड्स. इथं बघा, हा जो फ्रिक्शन फोर्स आहे हा कुठं आहे आता, ह्या व्हेकलला अपोज करत आहे, म्हणजे कुठल्या दिशेने ऍक्ट होत आहे, द फोर्स इज ऍक्ट अबव द डायरेक्शन ऑफ अ रोड. बघा दिस फ्रिक्शन फोर्स दिसत आहे तुम्हाला, वरच्या दिशेला ऍक्ट होत आहे. व्हेकल आपली अशी मूव असते, अंदर इनर साईडमध्ये मूव होत आहे, पण फ्रिक्शन फोर्स इज ऍक्ट इन अपवर्ड डायरेक्शन अलॉंग द डायरेक्शन ऑफ अ रोड. दिस एफ एस, बघा
इथं फ्रिक्शन फोर्स डेव्हलप झालेला आहे. ही कुठली सिच्युएशन आहे आपली? लोअर स्पीड लिमिट. येस ऑर नो? येस. आता इथं बघा, वी नो दॅट ऑल द कन्सेप्ट गाईज. येस ऑर नो? येस. आता हा अँगल थिटा आहे इथं बघा, तर याचा हा ॲडजसंट अँगल सुद्धा काय झाला? थिटा. अशी फिगर ही आहे. हा अँगल थिटा असेल आणि इथून हा फोर्स ऍक्ट झाला, तर हा सुद्धा अँगल किती होणार आहे? थिटाच होणार आहे, कारण दोघं कसे आहे? ॲडजसंट अँगल्स आहे. म्हणजे हा सुद्धा थिटा आहे, तर हा सुद्धा इथं काय झाला? थिटा. म्हणजे फ्रिक्शन फोर्स कसा ऍक्ट झाला? अपवर्ड डायरेक्शन. ओके, यू सी इन दिस फिगर ऑल्सो द फ्रिक्शन फोर्स इज ऍक्ट इन अपवर्ड डायरेक्शन. हा अँगल थिटा असेल तर हा सुद्धा काय झाला? थिटाच अँगल झाला. आता हा फ्रिक्शन फोर्स ऍक्ट झाला अपवर्ड डायरेक्शन ऑफ अ रोड, बरोबर आहे? या रोडच्या अपोज वरच्या दिशेला फ्रिक्शन फोर्स ऍक्ट झालेला आहे. कुठल्या कंडिशनवर? लोअर स्पीड लिमिटसाठी. आता हा फ्रिक्शन फोर्स सुद्धा डिवाइड झाला किती कंपोनंट्समध्ये? आता दोन कंपोनंट्समध्ये. एक झाला एफ एस साईन थिटा आणि दुसरा झाला एफ एस कॉस थिटा. हा बघा आता कसा येणार. यू सी हियर गाईज, हियर दिस इज द व्हॅल्यू ऑफ एफ एस. हा अँगल किती? थिटा मुलांनो. आता इथं परत आपण कंडिशन अप्लाय करणार आहे थिटा. समजा याला म्हटलं मी पी क्यू आर, ही व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? आता पी आर आपल्याकडे आहे एफ एस फ्रिक्शन फोर्स. मग आता इथं म्हटलं मी साईन थिटा. साईन थिटा म्हणजे काय होते? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आता अपोजिट साईड किती आहे इथं? बघा आर क्यू. हे कंडिशन ड्रॉ करताय मी या फिगरसाठी. ही अशी, हा झाला पी पॉइंट, हा झाला क्यू आणि हा झाला इतका आर. आता साईन थिटा काय झाला? अपोजिट साईड काय झाला याच्यासाठी? क्यू आर. हायपोटेनियस झाला याच्यासाठी पी आर, बरोबर आहे. मग आता मला सांगा क्यू आर म्हणजे काय होणार? साईन थिटा इंटू पी आर. पी आर ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? एफ एस. म्हणजे क्यू आर किती झाला आपल्याकडे? साईन थिटा एफ एस क्यू आर. आणि तो कुठल्या दिशेला आहे? वरच्या दिशेला. मग आता याला जर आपण असं बॅलेन्स केलं हे दोन, तर जेवढं समजा हा क्यू आर, याला म्हटलं आता मी एस, तर जेवढं आपल्याकडे क्यू आर आहे तितकंच किती असणार आहे? हे पी एस असणार आहे. म्हणजे पी एस ची व्हॅल्यू आपल्याकडे किती झाली? कारण का क्यू आर बरोबर काय होणार? पी एस. अपोजिट साईड आर सेम. पी क्यू बरोबर काय होणार आपल्याकडे? एस आर होणार. आता क्यू आर ची व्हॅल्यू किती काढली आपण? मग साईन थिटा एफ एस. म्हणून हा वरचा कंपोनंट आपल्याकडे किती आला? एफ एस साईन थिटा बाय युझिंग दिस डेफिनेशन्स. नंतर आता कॉस थिटा जी लावायचं डेफिनेशन. कॉस थिटा म्हणजे ॲडजसंट साईड, म्हणजे अपोजिट साईड आर सेम. पी क्यू बरोबर एस आर, बरोबर आहे. मग आता इथं जर आपण कॉस थिटाची डेफिनेशन लावली तर काय येणार? ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. तर कॉस थिटा काय होणार इथं? पी क्यू अपॉन पी आर, बरोबर आहे. तर पी क्यू बरोबर काय झालं आपल्याकडे? कॉस थिटा इंटू पी आर, बरोबर आहे. तर पी क्यू बरोबर कॉस थिटा आणि पी आर ची व्हॅल्यू किती आपल्याकडे मुलांनो? एफ एस. आता जेवढं पी आर आहे तेवढंच काय होणार आपल्याकडे? जेवढं पी आपल्याकडे क्यू आर आहे तितकीच व्हॅल्यू कशाची असणार आहे? पी एस ची असणार आहे. येस ऑर नो? येस. व्हॉट इज वी कॅल्क्युलेट हियर? दिस पी क्यू बरोबर झाला आपल्याकडे एस आर. तर आता पी क्यू ची व्हॅल्यू किती होणार आपल्याकडे? पी क्यू ची व्हॅल्यू होणार आपल्याकडे कॉस थिटा एफ एस. म्हणून ही व्हॅल्यू जी हॉरिझॉन्टल आली ती आली एफ एस कॉस थिटा आणि व्हर्टिकलची आली आपल्याकडे एफ एस साईन थिटा बिकॉज ऑफ दिस जॉमेट्रिकल कॅल्क्युलेशन्स. हे तुम्ही आठवी किंवा नवी दहावीमध्ये शिकलेले आहे सगळे. तर बघा नेक्स्ट स्लाइड.
है। आता बघा ही फिगर मी तर परत काढलेली आहे ती। राईट, म्हणजे आता हे सगळे कंपोनेंट तुमच्याकडे आलेले आहे, म्हणजे फ्रिक्शन फोर्स जो आहे तो डेव्हलप झाला दोन पार्ट्स मध्ये। फ्रिक्शन फोर्स, फ्रिक्शन फोर्स डेव्हलप झाला दोन पार्ट्स मध्ये, कुठला? एक वर्टिकल झाला एफ एस साईन थीटा आणि हा हॉरिझॉन्टल झाला एफ कॉस थीटा। नॉर्मल फोर्स जो आहे तो डिवाइड झाला दोन कंपोनेंट्स मध्ये, एक झाला वरच्या दिशेला एन कॉस थीटा आणि टुवर्ड द सेंटर एन साईन थीटा, आणि त्या वेहिकलचं वेट जे आहे ते झालं ॲक्ट डाउनवर्ड एम जी। ओके, जसं आता इथं आपण हे कन्सेप्ट समजलेला आहे। तर आता बघा इथं आफ्टर सॉल्विंग द डेरिवेशन काय भेटणार आपल्याला व्ही मिनिममची व्हॅल्यू। तर पहा मुलांनो, एम जी जो आहे, एम जी फोर्स, हा एम जी कुठं आहे? डाउनवर्ड्स। याला बॅलन्स कोणं केलेला आहे? ह्या एन कॉस थिटानी आणि एफ एस साईन थिटानी। म्हणजे एम जी बरोबर आपल्याकडे काय आलं? एफ एस साईन थिटा प्लस एन कॉस थिटा, याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1। बरोबर आहे, म्हणजे कारच्या डाउनवर्ड फोर्सला बॅलेन्स केलेला आहे ह्या दोन फोर्सनी, फ्रिक्शन फोर्स साईन थिटा प्लस नॉर्मल फोर्स कॉस थिटा। नंतर बघा हा जो एन साईन थिटा फोर्स आहे हा कुठं ऍक्ट होत आहे? टुअर्ड द सेंटर्स, येस ऑर नो? येस। टुअर्ड द सेंटर म्हणजे कुठला फोर्स असते आपल्याकडे? सेंट्रिपिटल फोर्स। आणि ह्या एन साईन थिटाला बॅलेन्स केलेला आहे आणखीन कुठल्या फोर्सने इकडला आहे? सेंट्रिप्युगल फोर्स, एफ सी एफ। बरोबर आहे, तर इथं लिहितो मी आता एन साईन थिटा इज इक्वल टू काय येणार आपल्याकडे? एफ सी एफ प्लस ह्या दिशेला आणखीन कुठला फोर्स ऍक्ट झाला? फ्रिक्शन फोर्स एफ एस कॉस थीटा। बरोबर आहे, आता इथं लिहू आपण एन साईन थीटा। सेंट्रिफ्युगल फोर्सची व्हॅल्यू किती असते आपल्याकडे? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एफ एस कॉस थीटा। बरोबर आहे, मग आता मला सांगा, मी जर असं लिहिलं इक्वेशन एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, बरोबर आहे, तर काय होणार आपल्याकडे मुलांनो? एन साईन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा, ही टर्म आपण इकडे दिली म्हणजे काय झाली? मायनस येले, म्हटलं मी इक्वेशन नंबर 2। आता आपल्याला इथं डेरिवेशन काढायचं आहे लोअर स्पीड लिमिट। वी वॉन्ट टू फाइंड आउट व्ही वन इज इक्वल टू मीन्स लोअर स्पीड लिमिट, कमी स्पीड किती राहणार आहे त्या इन्क्लाइंड रोडवर। हाऊ टू सॉल्व? डिवाइडिंग इक्वेशन 2/1, डिवाइड केला आपण 2/1 ला, तर आपल्याला काय मिळालं? मग 2/1 डिवाइड केल्यानंतर बघा व्हॉट इज हियर, वी गेट एम। आता ह्या याला म्हटलं मी व्ही वन, ठीक आहे, व्ही वन म्हणजे मिनिमम, व्ही वन स्क्वेअर अपॉन आर, त्याच्या भागीला किती आलं मुलांनो? एम जी बरोबर इथे येणार एन साईन थिटा मायनस एफ एस कॉस थीटा अपॉन व्हॉट इज एफ एस साईन थीटा प्लस एन कॉस थीटा। बरोबर आहे, पहा दुसऱ्या इकडे लिहितो एम व्ही वन स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी इज इक्वल टू व्हॉट इज एन साईन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा अपॉन एफ एस साईन थिटा प्लस व्हॉट इज एन कॉस थिटा। हे इक्वेशन मी इथं लिहिलं, याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 3। आता इथं मॅक्झिमम काय आपल्याकडे? फ्रिक्शन फोर्स, मॅक्झिमम फ्रिक्शन फोर्स आपल्याकडे। तर मॅक्झिमम फ्रिक्शन फोर्स जर असला तर आपल्याकडे व्हॅल्यू येते एफ एस इज इक्वल टू व्हॉट इज म्यू एस इंटू एन, हे आपण पाहिलेलं आहे आपल्या मागच्या डेरिवेशनमध्ये, याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 4। बरोबर आहे, तर मी इथं व्हॅल्यू पुट केली आता एफ एस इज इक्वल टू व्हॉट इज म्यू एस इंटू 4 इन इक्वेशन नंबर 3। तर पुट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3। आता इथं बघा हा एम आणि हा एम झाला कॅन्सल, तर आपल्याकडे इक्वेशन राहिलं व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन साईन थिटा
एफ एस रिप्लेस झालेला आहे म्यू एस इंटू एन इंटू कॉस थीटा अपॉन, इथं आपल्याकडे टर्म आलेली आहे म्यू एस इंटू एन साईन थीटा, या एफ एसच्या जागेवर आपण व्हॅल्यू पुट करू आलो फ्रिक्शन फोर्स प्लस एन कॉस थीटा गाईज, येस ऑर नो? येस। मग आता बघा इथं ह्या याला म्हटलं मी इक्वेशन नंबर फोर, इक्वेशन नंबर फोर नाही फाईव्ह, आता मी इथं केलं आहे डिवायडिंग डिवायडिंग इक्वेशन फाईव्ह बाय एन कॉस थीटा, कशाने डिवाइड केलं मी एन कॉस थीटा इक्वेशन फाईव्हला, बरोबर आहे, कुठल्या साईडमध्ये लेफ्ट हँड साईडमध्ये, बरोबर आहे। मग आता इथं बघा काय येणार आहे आफ्टर डिवायडिंग दिस टर्म, व्हॉट इज वी गेट हियर, व्ही वन स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन साईन थीटा डिवायडेड बाय याला केलं आहे आपण एन कॉस थीटाने मायनस म्यू एस एन कॉस थीटा डिवायडेड बाय व्हॉट इज एन कॉस थीटा अपॉन म्यू एस एन साईन थीटा अपॉन एन कॉस थीटा प्लस एन कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा, ह्या टर्मनं आपण डिवाइड केलं। मग आता इथं बघा हा एन झाला कॅन्सल, इथं हा एन कॉस थीटा कॅन्सल झाला, इथं हा एन एन कॅन्सल झाला, इथं एन कॉस थीटा कॅन्सल झाला, तर आपल्याकडे काय इक्वेशन राहिलं फायनल बघा, राईट डाऊन हियर व्ही वन स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू व्हॉट इज साईन अपॉन कॉस, काय होते मुलांनो टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन, इथं सुद्धा काय येणार आहे सांगा मला, साईन थीटा अपॉन कॉस थीटा काय येणार टॅन थीटा, येस ऑर नो? येस। तर इथं आपल्याकडे आलं म्यू एस टॅन थीटा प्लस वन, ओके सो इन नेक्स्ट स्लाइड आय राईट डाऊन हियर व्ही वन स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू व्हॉट इज टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन म्यू एस टॅन थीटा प्लस वन, हे इक्वेशन आपल्याला मिळालं। म्हणजे व्ही वन स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार मुलांना, मग आर जी ब्रॅकेटमध्ये आपल्याकडे आलं टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन म्यू एस टॅन थीटा प्लस वन, तर व्ही वन बरोबर काय झालं आपल्याकडे मग अंडर रूट व्हॉट इज आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन म्यू एस टॅन थीटा प्लस वन, हे इक्वेशन आपल्याला मिळालं। आणि हेच इक्वेशन म्हणजे आपलं कुठलं झालं आता मिनिमम स्पीडचं इक्वेशन, तर इतकी तिथं मिनिमम स्पीड राहणार आहे व्ही मिनिमम इज इक्वल टू व्हॉट इज आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन म्यू एस टॅन थीटा प्लस वन, ऑन फॉर विच सिच्युएशन, फॉर दिस सिच्युएशन बँक रोड ऑर लोअर स्पीड लिमिट्स, किती लोअर स्पीड असणार आपल्याकडे ती, आपल्याकडे असणार आहे दिस वन लोअर स्पीड व्ही मिनिमम बरोबर अंडर रूट आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन म्यू एस टॅन थीटा प्लस वन गाईज, हे आपल्याकडे त्याची मिनिमम स्पीड असणार, ओके। समजा फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला इथं सपोज फॉर जर म्यू एस ची जर व्हॅल्यू विचार केली आपण, ही म्यू एस हा जो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे हा जर आपल्याकडे जास्त असला म्यू एस इज ग्रेटर दॅन टॅन थीटा पेक्षा, ग्रेटर जर असला म्यू एस जर ग्रेटर असला टॅन थीटा पेक्षा किंवा इक्वल टू असला, म्यू एस जर ग्रेटर असला किंवा म्यू एस हा इक्वल असला टॅन थीटा, तर हे इक्वेशन किती येणार मुलांना, मग झिरो येणार, कारण म्यू एस ची व्हॅल्यू जर मी टॅन थीटा जर पुट करन तर व्ही ची व्हॅल्यू काय येणार आपल्याकडे झिरो येणार, येस ऑर नो? येस। म्हणजे व्ही मिनिमम आपल्याला इथं काय मिळणार झिरो, म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर खूप असलं, येस ऑर नो? येस। फॉर फॉर मोस्ट रफ रोड्स, फॉर अ मोस्ट रफ रोड्स, एकदम रफ रोड आहे एकदम, आणि त्याचा अँगल कसा एकदम छोटा आहे, बँकिंग अँगल इज स्मॉल,
बैंकिंग एंगल इज स्मॉल, एंगल ऑफ बैंकिंग खूप कमी आहे, तर त्यावेळेस तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, म्हणजे व्हेलॉसिटी तिथं शून्यच राहणार आहे. येस आर नो? येस. म्हणजे थीटा खूप कमी आहे आणि फ्रिक्शन फोर्स जास्त आहे टॅन थीटा. आता थीटा कमी म्हणजे तुम्ही थीटाची व्हॅल्यू चेंज करू शकता, म्हणजे 10, 20, 30, 40, 50 किती पण डिग्री अँगल घेऊ शकतो आपण. जर थीटा जर खूप कमी असेल, टॅन 10 डिग्री कमी असेल टॅन 40 पेक्षा, टॅन 50 पेक्षा, आणि हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय असेल, जास्त असेल μs, जर जास्त असेल, इथं लिहिलंय मी μs इज ग्रेटर ऑर μs इज इक्वल टू टॅन थीटा, तर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय होणार, शून्य. आणि ही कंडिशन कोणासाठी सॅटिस्फाईड आहे, फॉर अ मोस्ट रफ रोड, एकदम रफ रोड आहे आणि अँगल ऑफ बँकिंग कसा एकदम खूप कमी आहे, त्यावेळेस व्ही मिनिमम किती असेल, शून्य. पण एकदम लोअर स्पीड आपल्याकडे आहे, खूप कमी स्पीड आहे, लोअर स्पीड आहे, तर लोअर स्पीडमध्ये आपल्याकडे काय फॉर्म्युला आला, व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा मायनस μs अपॉन μs टॅन थिटा प्लस 1 गाईज. तर हे डेरिवेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे लोअर स्पीड लिमिटसाठी. आय राईट डाऊन हिअर वन्स अगेन, फॉर लोअर स्पीड लिमिट कुठलं इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट व्हॉट इज आर जी टॅन थीटा मायनस μs अपॉन व्हॉट इज 1 + μs टॅन थीटा. हे एकदम लोअर स्पीड, हे झालं आपलं थर्ड इक्वेशन्स. असे आपण 3 इक्वेशन प्रूव्ह केले आहेत, तुम्हाला दाखवतो. म्हणजे हे तिसरं इक्वेशन इथं लागलं, हे झालं आपलं पहिलं इक्वेशन फॉर सेफ स्पीडसाठी, हे झालं बँकिंग ऑफ अँगलचं, आणि आज आपण थर्ड इक्वेशन प्रूव्ह केलं लोअर लिमिटसाठी, म्हणजे व्ही लिमिट, म्हणजे कुठली लिमिट आहे, मिनिमम आहे, लिमिट लोअर साठी प्रूव्ह केलं आपण अंडर रूट आर जी टॅन थिटा मायनस μs अपॉन 1 + μs टॅन थिटा. ओके, सो आय स्टॉप हिअर. उद्या आपण पाहू मॅक्झिमम स्पीडसाठी, त्या इन्क्लाइन रोडवर जर मॅक्झिमम स्पीड असेल तर व्ही मॅक्सची व्हॅल्यू काय येणार, तर ते डेरिवेशन आपण उद्याला डिस्कस करू 11:00 वाजता. ओके, तर आय स्टॉप.